వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురు మే దేవ సర్వకార్యేషు సర్వదా. तुम्ही घरात जाऊ द्या
ए कौंट्या तू खराब जा आदर तो सोदी नाव सब तो होता दिया गंगडे आई गोल आनी ओगो बाइट से भाई ना लो पगप खेला हाँ आजा बोला ना ए वाजिया हाँ आके कहता सांग बोला नहीं बोल गया तो बोल अरे मने आता का बोलने सा क्या राहुला मंजे माका त्या मदर तक खराब दिसना अरे मैंने तो बघा अरे तू कोणा तिथे बोलतो आता काय इसको तू सांगला काय बोलू असता सांग ना तर जाणत्यानो हा आता पोस्टर जर सांगायचा हा बाकाच्या भाताचा का खरा दिसणार नाही हा आजचो दिवस घालेत न घाले अरे अजून बापूस तुझं फोन असतो अरे माग कसा इतक्या पासून रडलं तर मग काय करतो मग या बाबा तू हळद करतो मजबा झालो आता मजबाचे ओ कसो झालो तर ते जन्म बापूस असा त्या नाना तो मोठो केला ना शेवटी वाट्या वाटताला ए बरे ऐक अरे ए बरे पुढे काय करू ठरवलं हा पुढे म्हणजे मी वाचते काय म्हणतो लगेच भाव असतो ना आमचं मुंबई काय नाव त्याचं तुझ्या बापाशीची व्हॅलिडिटी संपलेली आहे तेव्हा सिम कार्ड बंद करायची आश्चित तू आता आता मुंबई गावणार माग तू बापू घरा कशी खा त्याच्या बाप कशी सांगायची हा तो सिम कार्ड बंद करताना तू व्हॅलिडिटी संपली जाणता मागा या सांगा काय फुकट गेलो तुझी मस्करी मारत का माहिती ना मस्करी ए मान्या खरोखर तुझी मस्करी मारले ना ना माझ्या माझ्या बापाशी पत खराब नक्की नक्की शेवटी आम्ही आणि धरून चल उभी धारण मारू नको फक्त धरून चल
बापाईचा तुझ्या काय बरा वाईट झाला आम्ही तिकडे काय करतो रे माझ्या मनात एक शंका येतात मला आता ह्याची शंका रे बोल बोल काय बोल या रघु तो भाव नांगो जो तू मुंबई सुरी आता तो जमिनीच्या हिशोब हाडा तो नाय मार मागच्या टायमा तुमका माहिती तो मोठो किरस केला तू आणि मग येता तुमका तू काय बाबा आधीच सांगायला टाकतो तो जोनू येता तुझ्या बरोबर भांडा उभं रोवलो तर तू मात्र भांडा नको होय होय ये गप्रो जमिनीचे काय असं तर मग मिटव समज हा आणि जाणते जो काय भांडणाचा टाइम असा तर सांगते मी काय तू त्याका समजाव सर कसा केले असतो टाइम नाही उद्या ब्लॉक असतो त्या कसा जमिनीवरून केले असतो समजाव सांगतो हा ये रघु मी काय सांगतोय त्या लक्ष देऊन आय नाही तर मग बसशी तू जोनो येऊन तुझ्या अंडा जमिनीच्या हिजोन भांडा लागलो तू मात्र तुझा हिजो सोडू नको आम्ही आता तुझ्या बरोबर काय रे माने आणि अरे येदो मोठो ह्यो जो आवढा उभो केले ना कोणी गेलो रे कोणी गेलो मी म्हणते कोणी गेलो कोणी गेलो लग्न केले बरोबर आणि माका सांग वाचिय अरे तो मुंबईतून छेटली म्हणा सारखो तो जण येतो लोक त्याका माहिती नसली मी तर उंटे रगलिया त्या जंग्या की पुष्टी कवडी जाऊ दे मारावे काय नको आम्ही असो मारावे आम्ही असो अरे मेरणू त्याचा भेटेत असते खाडाला भेटेत असतो मी मना ओ दांत्या नू आम्ही किती काय करतो रो मग मी आपला त्याका सुचवून ठेवते हो आता ह्यो काय भांडणाचा टाइम हा एक तर माता रो आता मारता का मगे मारता अशी त्याच्या बापाशी चिकट आणि हे जर भाव जमिनीच्या ह्याच्यावर भांडात लागले गावातले लोक पावले पण काय उभं रे तुम्ही सांगता आम्ही भांडणार आहे तू बरोबर आहे मी काय हो रघो ना समजदार माणूस हा बरोबर जनवरी भांड्या फुटलो ह्यो रगडो अजिबात पाहणार नाही काय रघू पुढची तयारी करा आमचं काय चाललं आमचं
बरं ह्या वाशा बरं काय म्हणता का म्हणता काय सांगताना जाणत्या रात्रीचे रात्र अजून भर घालता अजून घर घालता कशी म्हटवलंय वाचव जिद्दी हा जिद्दी होतो जिद्दी होतो तुझा बाबा जिद्दी होतो जिद्दी होतो म्हणजे कसं सर एखादा काम हातात घेतलाय पुरा केल्याशिवाय म्हातारं गप बसाय मी तुझं चिवड होतोय हा लागतो बरं मी काय म्हणतोय बाकी सांग गावात सांगला नाही गावात सांगायला काय सांगलं म्हातारो गचा म्हणजे तू सांगलंच म्हणजे बाबा याच काम झा आता जसं समजा तसे लोक आपली सहज बाबा गप्रो
चिंता करू नको जा आणि त्याच्या जरा घेऊन ये दादा सांगत जा बाबा हो पण काय करा माता बाबा टाकतो काय करू काय करू बघूचा गप्रो तुला घ्या
अरे तू जर चोर दौरस ना ती कोण आरण करे कोण करे माझी माहिती का प्रोग्राम हा उ आरण करे तू आमचा का पाऊस आरण या खाना जात हा मातारा बघतो हा आणि तू येऊन काय सांगतोय उगीच रडत आता नाही राहत आता गप्पा आता लक्ष ठेव हो हो आठ बी जाय ना बघतोय तू जा मी काय म्हणतो भूतूर जा म्हाताऱ्याची नाडी चेक कर आणि माका रग्या रग्या मी काय म्हणतो अरे तुझं बापूस माझो सह मित्र पण मी शाळा भरतय काय बघ शेवटी पिटला पांता खाता बाबा कधीतरी सर्वांना जमता माझी माहिती सरपंच आता हे मास्तर किती हवे तो सरपंच मास्तर हडायचं तर म्हणजे आता मास्तरांचं भाषण आहे का मास्तर
गावात कोणतरी गचकलो ना काय तो सगळ्यात मोठा आनंद आमच्या पोरांच्या जातो किती आहे सांगा कशाला किती आहे शाळा सोडतो साहेब तुम्ही पोरं कसं ठीक होता हो आम्ही आपले हा पण सरपंच हो तुम्हाला म्हणून सांगतो काय प्रत्येक माणसाला ही दोन मन असतात एक म्हणजे अंतर्मन आणि दुसरं म्हणजे बहिर्मन ज्यावेळी अंतर्मनावर यात्रा होतात त्यावेळी त्याची लक्षण बाहिरमनावर दिसून येतात उदाहरणार्थ डोळ्यातून घा पाणी येणे किंवा अंगाला असे तो मस्त मस्त बघा या सगळा तो बापूस कोणतो शिका माझं काय लागायचो सरपंच असं काय करता रग्याचा भाषेत नाका किती देतात भाषेत रग्यात जाऊन येतो पटकन मला दुसरंच ऐकायला
जाऊन येतो, लावून येतो साहेब जाऊन येतो. पण कुठे जाणार? हो दादा प्रायव्हेट काम असतात, पटकन जातो. तुम्ही तोपर्यंत सगळे थांबा. सरपंच आहो, अरे वासुदेव म्हणा तू तरी थांब. अरे मी एकदा काय करणार इथे? आहो सरपंच आहो तुम्ही. गेले दोघे ही निघून गेले, मला इथे एकट्याला ठेवून गेले. हो काय करणार, बरे झाले एकदाचे. मास्तरानू या क्षणी मी द्रोणागिरी पर्वतावर उड्डाण करून संजीवनीची औषध घेऊन येतो. तो पर्यंत तुम्ही ते रगल्या जवळ थांबा, निघालो. अरे बाळे, ए बाळे सिंचा, अरे माझी मस्करी करतोस या मास्करांची मस्करी करतोस? बोले एक तर ते दोघे जण निघून गेले मला एक त्याला ठेवून, दुसरं म्हणजे या रग्याचा बाप मारला. बरे झाले एकदा ते. माहिती
काय करतेस मग माझं ऐकून घे ना अग हॅलो हॅलो हे बोला ओ मास्तर काय होणार ते बाई हातपाय कापतो धुना म्हणतो काही नाही रे वासुदेव आपलं ते हे असं ते हो मास्तर दळेत असते त्या झालंच घाल ना तू मास्तरानू बाईनी माशांनी कोथिंबीर आणू सांगली घेऊन जा ना तुमच्या भरला भरा जाऊ अरे होय रे बाळू पण मला सांग आता मयत झालेला असताना मी बाजारात जाऊन मासे आणणं बरं वाटतं का ते हा काय काय माहिती नाही पण ना आरशात तर तुमचं मात्र काय खराब आहे हा कोणता शिकला तरी होय सरपंच त्याचीच तर भीती वाटते मला सरपंच हो आमची बायको म्हणजे एकदम कडक प्रकरण आहे हो तुम्हाला सांगतो सरपंच सरपंच तुम्हाला सांगतो हा एक भाया माझं एक काम कर बाजारात जाऊ हो ना मासे घेऊन ये आणि माझ्या खोलीवर नेऊन ये काय हो करता अरे आता तुझं काम काय इथे मास्तर मी या शिमग्याचा सॉन्ग करा टाकून शेवटचे पैसे मागण करा का बघू माहित तुम्ही बाबा बाजारात जाऊ सांगता तुमचं मग तुम्ही नाही मी नाही पण मी बाळू अरे हो मास्तर काय काय ठाव नाही मात्र एकंदर परिस्थिती बघता तुमची काय झडगत दिसणार आहे होय मला भीती वाटते हो माझ्या बायकोची खूप कडक कडक स्वभावाची आहे हो कुठले झग मारली आणि मालवणी बायको केली हो एक नंबर भांडखोर बाई हो काय करणार आणि सरपंच तुम्हाला म्हणून सांगतो हो तुम्हाला म्हणून सांगतो ही कधी कधी अगदी लाटणेने सुद्धा मारते हो मला तुमचा ह्या कौटुंबिक जीवाचा हृदयस्पर्शी नाटक संपला असा तर पुढची तारीख लागाय तुझा तो मामा इल्लो ना का पुढची तारीख लागाय मोकळी अरे आता रडून का तुझा बाई येणार आहे वर आता गपरा पोरा गपरा गपरा मामा मामी पाणी लग अरे पाणी कशा बाई तर तुझा मामी 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 होय अरे आता मामी कशी यायची इथं मग अरे इतक्या लांबचा पर्वत त्यात तिचं गुडगमी दुखत्यात म्हणून तिला नाही आणलं बघ मी एकटा झालो अरे पण रघु अरे पोरा तुझी मामी तुझी लई आठवण काढत होती बघ होय माझा रघु आता कस काय करणार अरे रडू नकोस पोरा रडू नकोस अरे माझा रघु काय करणार कस करणार पुढे म्हणून ना अरे आपण त्यांच्या गावचे पाहुण ओळखले नाही आपल्याला हो मी ना मी मास्तर त्याच्या मास्तर असं होय पण तुमच्याकडे पाहिलं वाटत नाही जसे डॉक्टर आहे म्हणून डॉक्टर डॉक्टर नाही हो मास्तर मास्तर शेळके मास्तर हा नंबर दोन असं होय नीट सांगा की पण मास्तर अचानक झालं तरी काय ते मामा हे सगळं असं अचानकच झालं अचानकच झालं मग मास्तर तुम्हाला मी सांगतो हो आंब्याचा सीझन आला म्हणजे नाही हो दाजींची मला खूप आठवण यायची लई आठवण हो मामा मी काय म्हणतोय काय ते दाजींचो आणि आंब्यांचो काय संबंध अहो पाहुण्याचं काय करूया
आंब्यांचा सीजन आला म्हणजे ताजी न चुकता एक पेटी पाठवून द्यायचे डायरेक्ट भोसरीला. सर दाखवून द्यायची मग पाहुण. आता आम्ही पुन्हाच्या तोंडाकडे पाहायचं. हो रडू नका हो. आता तुम्ही रडणार तर बाकीची मुलं काय करणार. होय मस्त सावरायला हवं तुम्हाला. होय बर मामा मला सांगा तुम्हाला यायला एवढा उशीर कसा काय झाला. काय असं काय करू अशी मास्टर. होय अक्कल कुणी खायला होतं. होय मामा खायला नाही हो यायला. यायला उशीर कसा झाला. यायला त्याच कस आहे बघा. हो तो आमचा किसण्या आहे. नाही अहो किसण्या त्याची बैलगाडी आहे. हो ते बैलगाडीनं कसा बसा तालुक्या पासून आलो बघा. आणि तिथन गाडी मिळेल तसा तसा पुढे आलो. म्हणून उशीर झाला बघा. बरं झाला हो बरं झाला. निदान अंतिम दर्शन तरी घडलं. पण मामा आता तुम्ही रडत बसायचं नाही. नाही याच्या पुढे तुमची जबाबदारी वाढली हो. आता असं काय करू लागायचं बाबा. भंकच कशा बाई करता हो. माझी कसली आली खबरदारी. खबरदारी नाही हो जबाबदारी. जबाबदारी अरे रग्या रग्या. अरे तुझ्या मामाच्या काना तिकड्याची गडबड आहे का नाही. होय होय ऐका कमी आता मामा. परत सगळा घोटाळा होतो. काय करणार. ऐकायला येत नाही. बोलता येत नाही. आता कशा पाई गर्दार झाला. हो बोला की गबगार कशा पाई झाला. नाही हो मामा मी गबगार झालो नाही. माझं काय झालं ते मला सांगू. पण आता मी काय म्हणतो. आता सर्व शेजारी जमले तेव्हा सर्व ओळखून घेऊया. हा हो काय पाहुण तुम्ही मास्तर बोलायला लागला. काय अहो माहिताला भिकारी कशाला आले. भिकारी नाही हो. भिकारी नाही शिकारी. माझो बाबा माझो बाबा म्हणा. तू आता गुंडा बरोबर होतो. आता गप 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 अरे ए थांबा थांबा. अरे बाळू मी त्याला समजावतो. आहे ना तू कशाला घाबरतो. समजा समजा हो माझा विद्यार्थी. त्याला कसा समजावायचा ते मला याद आहे. गप्प अरे रडू नको. रघु तुला कितींदा सांगितलं रडायचं नाही बाळा. हा प्रसंग सर्वांवरच येतो रे. आपल्याला आता सावरायला हो. हो अरे जे लीन भाई ते चुकेला कदा काही. समजलं ना. असू दे. मला सांग तुला मी एक लहानपणी कविता शिकवली होती. आठवते का. आठवते का. आठव बघू. नाही आठवा. हा बाबा मी तुला आठवण करून देतो. अशी पाखरे येती आणि कसृती ठेवणी जाती. आठवते का. नाही थांब हो. मी तुला अगदी चालीत म्हणून दाखवतो म्हणजे आठवेल हो. ऐका. लागत नाही. आता बरोबर आहे. ऐका ते अशी पाखरे येती श्रुती ठेवणी जाती. पाखरे येती तबला पेटू. काय चालेलास. काय चालेलास. काय संगीताने क्लास चालू केलास. सरपंच काय झाले. तो वास्तवीच मत झाला. जळ काय प्रसंग काय. आणि कविता काय चाली कसा येतात डोंगराचे. सरपंच ते माझे थोडे चुकले. चुकले
बरे झाले बरे झाले. ते याच्या पुढे नाही हो असे चूक करणार नाही. पण माशा मी काय म्हणतोय बाकी मालवणकर मात्र सज्जन मानतो एक नंबर मान गावात कोणाक होईल आणि कोणाक आणि तुमका माहितीच असा आपल्या गावातल्या पांडुरंगाच्या जवळपासू कधी तो टाकूचा व्यसन होता तितक्या बाकी काय तंबाखू तर तंबाखू हो बरी आठवण झाली. तर मामा मी काय म्हणतो वासुदेव तंबाखू वरून आठवण झाली रे काय कर थोडासा तंबाखू त्यांच्या कनवडीला बांधायला विसरू नको म्हणजे काय होईल त्यांची मागे आशा राहणार नाही रे. ओ वास्तव थोडं किती बरं 2 किलो बांधतोय वर्षभर होऊ नको. आणि मास्तर यांना तंबाखू मळून देणार गो आमचं मोनो अरे काय सांगतो आणि मन्यान तंबाखू मळून दिल्याशिवाय एखादी चवत लागा ना. हो सरपंच बाकी तुम्ही काही म्हणा पाहो मालवणकरांचा निपचित पडलेला देह पहा. अरे रे बिचारे मालवणकर अगदी शांत झोपल्यासारखे दिसत आहेत हो. सर वासुदेव मी काय म्हणतो काय झाले अहो मामा बोला की मास्तर असं काय करू लागले ते. सरपंच अहो मी काय म्हणतो का हे पहा मृत्यू हा अटळ आहे तो कुणालाही चुकलेला नाही समज ना. हो गीतेमध्ये श्रीकृष्ण स्पष्टच म्हणतात काय मृत्यू अटळ आहे पण आत्मा मात्र अमर आहे. आत्मा कधीही मरत नसतो तो फक्त देह बदलत असतो. जसे आपण जुने फाटके कपडे बदलतो नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा बदलत असतो. आणि याच्या पुढेही जाऊन श्री कृष्ण म्हणतात काय तर ते अरे मी काय म्हणतोय मला गेलवले इतक्या घेऊ होते मला का ती बघा ती काय गाडी इली खरोखर सत्या तो पाहिजे मनाची पावर वाकडी किती पडतो तो काय कसं रटपट्टा बरं बघा पूर्ण सर वास घ्या मनन बहुतेक आपका फसायला सांगत मी तुमका आमची सोय झाली तू कधी बसून गेल्या नशीब टायमात तर हिरे होणार हो नशीब टायमात पोचले बाहेर गर्दी कसली आणि पाहुणे बघा किती वाशा अरे बाहेर गर्दी कसली हाडू सांगलं तुका तापया
दिलस तुमका माहिती आहे माका किती दुःख झालं हे तुमका माहिती आहे काय झालं
माझं किती दुःख राहिलं तुम्हाला माहिती आहे. दुःख झाले दिसतंय हो अगदी घा 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 दुःख वाचले तुझं पण तुम्ही लागते ना तुम्ही हे असे माझ्या आपल्या खिशातले पैसे काढी आणि आणि असे असे माझ्या किल्ल्यात झाली आहे मनोहर तुमचं लागते माझ्या या सगळं तुम्ही पत्य का काय पैसे पैसे करतात तुम्ही काय पैसे पैसे करतात तुम्ही माझ्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ का. प्रश्न तुझा सांगते आहे का ना माता सांगा ह्या म्हाताऱ्यान आपल्या बरोबर काय काय नेलं. प्रश्न एक ह्या म्हाताऱ्यान आपल्या बरोबर काय काय नेलं म्हणजे तुम्ही पैसे पैसे काय करता. अरे पण ते म्हाताऱ्यान काय तू काय काय चाललंय ते पाहिलं ना. तर मला सांगा आता गावातली सर्व मंडळी आलीत होय शेजारी आलेत होय पाहुणे मंडळी आलेत होय त्यांची मुलं आली होय सर्व तयारी ही झाली तेव्हा आता पुढच्या कामाला सुरुवात करूया. मास्तर पहिल्यांदा बरोबर मी काय म्हणतोय खरोखरच पुढे तयारी लागाय तेव्हा विचारून बोल काय करूया पुढे आता. भाऊ असं दुःख करून चला जाणार आता 6 रुपया म्हाताऱ्या आता अग्नी द्यावया आणि मोकळी जाऊया काय हो सांगते होय तर जरा हे जरा मी काय म्हणतोय तुझी बाहेर पोरं एवढ्या तिने हो म्हणजे त्यांना अंतिम दर्शन झालं असत योग नाही तर काय नाही पुढच्या महिन्यात त्याच्या भावाशी तर लगीन ना कोणाचे पुढच्या महिन्यात त्याच्या भावाशी तर लगीन ना आणि परत परत सुट्टी नाही घावणार अगदी चूल हो का म्हणून आले नाही तो बरे झाले म्हणजे कसं मुलांच नुकसान व्हायला नको बरे झाले बरे झाला भावाची तर लगी ना बायको सुटी ना आणि पोराची का परीक्षा आता जगात ना मला मायात ना हरवली काय झा तुका मी आपला औषध पडपडा होते तुला ऐकताय पण चालू बघा तर मी काय म्हणतोय तर झाल्या मी काय म्हणतोय माता रोग गेला बरोबर टाइम जातो हा बाहेर पावे पळ शेजारी पत्रिका वले फळ तेव्हा आता पुढच्या कामाला लागाय मा पुढचं काम हो कसला अरे जर असं काय करत आता म्हाता अवली देऊ होय मरे हा थांब 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 रग्या तू जाणतो हा म्हाताऱ्या कुठली आहे वाय होय सर काय होय हा काय होय लगेच उठल्या म्हाताऱ्या होय हा तयार झालं तू अरे अरे बाळा आता तो काय राहिले अजून काय राहिले ओ मास्तर ओ सगळ्याच रोवला माझा इस मला टॅक्टर नाही ते तुमचा समजा नाही का आधी मिटया आणि मग तुम्ही बॉडी उचला अरे पण त्याला तुझा विषय कसलो विषय कसलो हो मागे नाही मग तुम्ही स्वतःच मग मिटव हा वाच घ्या जमिनीचा विषय होय होय जमिनीचाच विषय आणि माझ्या वाटेची जोपर्यंत माझा जमीन गावणार नाही ना तोपर्यंत एका सुद्धा बॉडी हात लावून घ्यायचं नाही. काय बोलतो अरे वडील नाही तुझे आणि त्याला बॉडी काय बोलतो ओ मास्तर ओ बाबातलो बाप गेलो आता
आता बॉडी जोडली असली फक्त बॉडी तुझ्या लक्षात हे जने असो काय करू जमिनीचा काय आता आम्ही उद्या बघूया तू घाबरव तू एक शब्द सुद्धा माझ्या बरोबर बोलू नको अरे तुमच्या जमिनीवरसून त्या काय असतात ना तो भांडण विषय मगे बोलूया ना काय मला माहिती नाही अरे जन्या तुम्ही असं काय करतो रे तू पाहुणे पै लोक काय म्हणते सांग तू ता काही एक माहिती नाही माका माका माझ्या जमिनीचा हिस्सो होया आणि तो मला हत्ता मी सांगतो माझा शिष्य आहे ना समजा समजा कसं सांभाळायचं ते मला आत आहे बाळ जनार्दन अरे असं वागू नये बाळा अरे थोरा मोठ्याच्या चार गोष्टी ऐकायच्या असतात त्यातच आपलं भलं असतं बाळा हा असो दे ते मला सांग तू रामायण महाभारत वाचलाय ना अरे काय घडलं रे त्या अगदी दोन महायुद्ध झाली पण काय झालं काही नाही फक्त सर्वनाश आणि सर्वनाश मास्तर ते रामायण आणि महाभारतातले सगळे गोष्टी आहेत ना ते माका शिकव नको तुम्ही माका माझ्या जमिनीचा हिस्सा होया आणि तो जर नाही गावत ना तर नुसती भांडणच ना रक्ताचे पाठ होते रक्ताचे पाठ कोणती परीक्षा घेऊ जातो आज बाजू राहा तळे काय तरी मागणं लावले तुझं म्हणणं का सरपंच अरे निदान आजचो दिवस जाऊ दे जमीन काय असा ती आम्ही उद्या वाटून जाऊया गोपराबा बापायची सगळी ही जमीन जमलं जाणार ती सगळी तूच बाजून बसलं आणि माका काय लावणार काय लावणार माका काही सरपंच तुम्ही आधी जमिनीचे समान दोन भाग करा आणि मगे मोडी उठता अरे पण आत्ता होय होय आत्ता माका माझ्या जमिनीचा हिस्सा विकूचा आणि त्याच पैशातून सासूरवाडी माझा कारखाना चालू करूचा आणि तसं मी डॉलिक शब्द दिलाय तेव्हा या सगळ्या शेतीचं उत्पन्न तूच खाल्लं होय होय खाल्लं तू हीच खाल्लं तू म्हणलं तू अरे
विक्रमराव हा मी आता मध्ये मध्ये बोलावं नको आताच काय तो संक्षेमांचा हो भया सरपंच नो तुमका काय हो दोन असं नाही होत जरा घेऊ मेहनत केली राहुरी सगळ्यात जोर जाय तेरा पासून इतकी बुद्धी फिर ए ओजीचा बरा मतलब अरे तुझ्या बायको माझ्या बायको शिल्लक बाबाच राहतो रे पोरांवर माया करणे
निर्णय बाळगुंकर या स्वार्थान बरबटलेल्या जगात नकार करावाचा नाही. माझ्यासारखे पोराटोरा असान अनाथ झालेल्या वृद्धांच्या वृद्धाश्रमात माझी इष्ट माझी मालमत्ता दान करते मी दान करते. पण मालवणकर अहो तुम्ही तुम्ही कुठे राहणार? माझी जागा एकच पंढरपूर. पांडुरंग पांडुरंगाच्या चरणाशिवाय आणि त्याच्या नामस्मरणाशिवाय माझ्यासाठी दुसरी जागा नाही. सरपंचानो या वाजक्या सांगांनीचा कट्टेला आहे त्याच्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी मागतोय मी. अहो मालवणकर मास्तरांनो माझा एक काम करा. गावातल्या सगळ्या पोराटांना सांगा आणि माझी गोष्ट सांगा. एक होतो राजा बिना तलवारीचो राजा बिना सिंहासनाचो राजा बिना राज्याचो राजा. एक होतो राजा एक होतो राजा. चला मंडळी चला मंडळी निरोप द्या येतोय मी. बाबा 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 हा बाबा 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 पाटील बाबा बाबा तू आमचं हॉटेल बाबा बाबा पाटील ओ सरपंच बाबा मेरे पाटील बोले बाबा.